कस्तुरी इलेवन मांडा दोन्ही नावाजलेले संघ आहेत. सलामीचे दोन फलंदाज प्रवीण आणि रितेश नावाजलेले फलंदाज आहेत ते सांगोड्या संघाकडून. तसेच कस्तुरी मांडा या संघाकडून प्रथम गोलंदाज आहेत ते तुकाराम. चला नावाजलेले दोन पंच आहेत ते विकास जाधव राम जाधव आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे यो कस्तुरी मांडा तसेच गावदेवी सांगोडे. आणि यापुढील सेकंड राऊंडचे सामने होतील तरी कुठलाही संघ कुठे जाऊ नये याची नोंद घ्यावी. यापुढील सेकंड राऊंडचे सामने होतील स्ट्राईक ला येते रितेश नॉन स्ट्राईक ला येते प्रवीण आणि पहिला पॉवर प्लेअर गोलंदाजी साठी आलेला आहे ते तुकाराम कस्तुरी मांडा या संघाकडून. पहिला चेंडू सुरेख चेंडू असा पंचम करून डॉट चेंडू कुठलाही धाव नाही या चेंडूवर. सुरेखाशी गोलंदाजी तुकाराम यांच्याकडून नावाजलेले गोलंदाज आहेत ते तुकाराम. पुन्हा असे गचाळाशी क्षेत्ररक्षण राकेश यांच्याकडून आणि बघता बघता विकेट धावचीत झालेले आहेत ते प्रवीण. पंच काय कोणीही बाहेरून बोलू नये पंच आहेत. पंचांचा निर्णय तो अंतिम राहील याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. पंच बाद झालेला आहे प्रवीण आहे धावचीत झालेले आहेत ते आणि पहिला आदरा वसलेला आहे तो गावदेवी सांगोडे या संघाला प्रवीण यांच्या रूपात. चला पंचांचा निर्णय तो अंतिम राहील याची नोंद घ्यावी. आणि प्रवीण यांची जागा भरवण्यासाठी येत आहेत ते केतन. सुरेखाशी गोलंदाजी तुकाराम यांच्याकडून तसे गचाळ क्षेत्ररक्षण राकेश आणि मास्टर माइंड आहेत ते एसटी रक्षक गगन भोईर कर्णधार आहेत ते संघाचे. सुरेखाचा फटकार आणि षटकार सहा धावासाठी रितेश यांच्या बॅटीतून निघालेला पहिला षटकार आपल्या संघासाठी सहा धावा आणि धाव संख्या आली ती सात धावा आई गावदेवी सांगोडे या संघाची. तीन चेंडू धाव संख्या आली ती सात. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटकार तसेच बघूया आपले राकेश सुरेखाशी झेल घेतलेले आणि रितेश बाद झालेले आहेत. चांगला कमबॅक केलेला आहे तो तुकाराम यांनी. दुसरा झटका दिलेला आहे तो सांगोडे संघाला.
आणि त्यांची जागा भरवण्यासाठी येत आहेत ते आपले परम मित्र मिलिंद सुतार. सुरेखाशी बल्लेबाजी मिलिंद सुतार. चार चेंडू, धावसंख्या आली ती 7. सुरेखाशी क्षेत्ररक्षण अभि यांच्याकडून आणि एक धाव, धावसंख्या आली ती 8. 5 चेंडू, धावसंख्या आली ती 8. उत्कृष्ट फटकार आणि चौकार केतन यांच्या बॅटीतून निघालेला चौकार आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आली ती 12. 2-12. आणि दुसरा शतक घेऊन येत आहेत ते कस्तुरी मांड्याकडून विठ्ठल उर्फ मेजर. आणि स्ट्राईकला आहेत ते मिलिंद. बघूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करत आहेत ते मिलिंद. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या आली ती 12. 2-12 धावा. आणि यापुढे सेकंड राऊंडचे सामने होतील तरी कुठलाही संघ कुठे जाऊ नये. सुरेखाशी क्षेत्ररक्षण अशोक पवार यांच्याकडून आणि एक धाव. पुन्हा करत गोलंदाजी एक धाव, चोरटे अशी एक धाव घेतलेली आहे ती केतन यांनी. धावसंख्या आली ती 14. 2 चेंडू, धावसंख्या आली ती 14. आणि गचाळाशी गोलंदाजी व्हाईट बॉल. धावसंख्या आली ती 15. 2 चेंडू, 15 धावा. आणि पंचांकडून आणि एलबीडब्ल्यू बाद झालेला आहे फलंदाज. चांगला कमबॅक केलेला आहे विठ्ठल यांनी. आणि फलंदाज बाद झालेला आहे मिलिंद. आणि त्यांची जागा भरून येत आहेत ते रोशन. जशी अपेक्षा होती मिलिंद यांच्याकडून तसं काही झालं नाही. बघूया केतन आहे तोपर्यंत आपल्याला षटकार आणि चौकाराची अपेक्षा आहे.
सुरेख कमबॅक केलेला आहे त्या विठ्ठल यांनी. आणि बघता बघता दोन धावा घेतलेल्या आहेत त्यांनी. धावसंख्या आली ती 17. आणि उत्कृष्ट असा फटकार तसेच सुरेखाशी जेल घेतलेले आहे सुनील यांनी. आणि बाद झालेले आहेत ते रोशन. नेक्स्ट बॅट्समॅन आहे ते प्रशांत. केतन यांना काय स्ट्राईकच नाही भेटत आहे. पाच चेंडू धावसंख्या आली ती 17. आणि बघता बघता दोन धावा झालेले आहेत आणि शतक संपलेले आहे. दोन षटकानंतर धावसंख्या आली ती 19. 4 गडी बाद 19 धावा. आई गावदेवी सांगोडे या संघाचे. यापुढे सेकंड राऊंडचे सामने होतील तरी सर्व कर्णधारांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा. एकता वासुंद्री या संघाचा कर्णधार. नैतिक इलेवन कोंडेरी या संघाचा कर्णधार. कृपया कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा. पाणी नाही पाणी स्वयंसेवक पाणी घेऊन जावा. चला वासुंद्री संघाचा कर्णधार. राकेश तिसरा शतक घेऊन येत आहेत ते. राकेश कस्तुरी या संघाकडून. आणि गजाळ अशी गोलंदाजी राकेश यांच्याकडून. आणि पहिला षटकार मारलेला आहे केतन यांनी. सुरेख अशी फलंदाजी केतन यांच्याकडून. व्हॉलंटियर बॉलचा ताबा घ्या. मॅच बॉल लवकरच घेऊन या. आणि 7 धावा सुरेखाचा फटका होता केतन यांच्याकडून. धावसंख्या आली ती 25. पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे तो आपल्या संघासाठी केतन यांनी. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा षटकार
सूर्यकाशी फलंदाजी केतन यांच्याकडून आणि गचाळ गोलंदाजी राकेश यांच्याकडून. दोन चेंडूवर दोन षटकार मारल्यात ते केतन यांनी आणि धाव संख्या आली ती 31. बॉल बॉल दे बॉल आणि या चेंडूवर षटकार मारले केतन यांनी तर मिनेश पाटील यांच्याकडून 500 रुपये रोख रक्कम दिल्या जातील. मिनेश पाटील यांच्याकडून केतन यांना सुवर्ण संधी आहे. या चेंडूवर षटकार मारले तर 500 रुपये रोख दिले जातील. मिनेश पाटील यांच्याकडून नाही मारलं तर त्यांना 250 रुपये द्यायला लागतील. आणि चौकार आहे तर काय नाही, 500 वाचलेले आहेत मिनेश पाटील यांच्याकडून. चौकार काही हरकत नाही, पुन्हा संधी येईल. चौथी ओव्हर आहे अजून, 500 जमा आहेत आमच्याकडे त्याचे. तीन चेंडू झालेत, अजून तीन चेंडू बाकी आहेत. आणि उत्कृष्ट असा फटकार तसेच सूर्यकाशे क्षेत्ररक्षण सुनील यांच्याकडून. चार चेंडू, धाव संख्या लिहिती 36 धावा. आणि बाद झालेला आहे फलंदाज मंकट. मंकट यांच्या स्वरूपात बाद झालेले गगन भोईर, त्यांची जागा घेण्यात येत आहे तो अशोक पवार. सूर्यकसा फटका आणि एक धाव, धाव संख्या लिहिती 7. चार चेंडू, धाव संख्या लिहिती 7. आणि लेगबाईच्या स्वरूपात एक धाव, पाच चेंडू, धाव संख्या लिहिती 8 धावा. सूर्यकासा कमबॅक केलेला आहे तो केतन यांनी. एक चेंडू 5 धावा होते त्यांच्या गोलंदाजीवर. पाच चेंडू, धाव संख्या लिहिती 8. पुन्हा मिस टाइम फटका आणि पुन्हा एक फलंदाज बाद झालेला आहे सुनील मास्टर. आणि पुन्हा एकदा पंच आलेले आहेत ते. आणि पुन्हा एकदा म्हणते नाही इथं
नेक्स्ट फलंदाज आहे तो राकेश। षटकार आणि चौकाराचे प्रवीण दुसरा शतक घेऊन येत आहे तो आपल्या संघासाठी प्रवीण। पंच सामना लवकरात लवकर चालू करा, आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत। सुरेखा फटका, अशोक पवार षटकार आणि चौकाराचे बादशाह आहेत ते अशोक पवार। आणि धाव संख्या आली ती 14 धावा कस्तुरी मांडा या संघाची। पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेले आपल्या संघासाठी अशोक पवार यांनी। पुन्हा एकदा आणि गचाराचे क्षेत्ररक्षण आणि दोन धावा, धाव संख्या ती 16, दोन चेंडू 16 धावा। आणि एकच धाव धाव संख्या आली ती 17, तीन चेंडू 17 धावा। उत्कृष्ट असा फटका राकेश यांच्याकडून आणि पुन्हा एकदा षटकार। धाव संख्या आली ती 23, चार चेंडू 23 धावा। यापुढे होणारा सामना एकता स्पोर्ट वासुंदरी त्रिशा 11 कोंडेरी। आणि सेकंड राऊंडचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्यावी। आणि छोटी अशी धाव घेतलेली त्यांनी बाईच्या सरपात। धाव संख्या आली ती 24। आणि बाद झालेले ते अशोक पवार धावचित झालेले। दोन षटकानंतर धाव संख्या आली ती 24, अजूनही 26 धावांची गरज आहे ती 12 चेंडू 26 धावा। आणि नवीन फलंदाज आहेत ते दीपक पास। पंच पंच ताबा घ्या, लवकरात लवकर आपल्याला सामने संपवायचे आहेत, भरपूर सामने खेळवायचे आहेत। आता बारा चेंडू आणि 26 धावांची गरज। स्ट्राईकला ते राकेश, नॉन स्ट्राईकला ते दीपक।
आणि तिसरा गोलंदाज रितेश. पंचांनी त्यांच्यावर भरपूर असा अनुभव आणि गचाळाचे थ्रो आणि एकच धाव. सुरेखाचा बॅकअप दिलेला आहे त्यांनी. मिलिंद सुतार संघ मालक आणि कर्णधार सुद्धा आहेत ते संघाचे. मिलिंद सुतार धावसंख्या लिहिती 25, एक चेंडू 25 धावा. सुरेखाचा फटका आणि तसेच चांगले क्षेत्ररक्षण सीमेरेसीवर एकच धाव. धावसंख्या ती 26, अजूनही 10 चेंडू 24 धावांची गरज आहे ती कस्तुरी मांडा या संघाला. आणि उत्कृष्ट असा फटका राकेश यांच्याकडून आणि एक धाव आणि बघता बघता दुसरी धाव दोन धावा. आणि बाद झालेले राकेश आहे आणि चांगला कमबॅक केलेला आहे गावदेवी सांगोडे संघाने. 8 चेंडू आणि धावसंख्या 22 धावांची गरज आहे 8 चेंडूत. सुरेखाचा कमबॅक केलेला आहे आई गावदेवी सांगोडे या संघाने. आणि विठ्ठल आपली राकेश यांची जागा भरवण्यासाठी येत आहे ते विठ्ठल. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज कस्तुरी मांड्या या संघाला. आणि डॉट चेंडू 7 चेंडू 22 धावांची गरज कस्तुरी मांडा या संघाला. आणि गचेर अशी क्षेत्ररक्षण पंच दोन धावा. धावसंख्या लिहिती 30. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे ती कस्तुरी मांड्या या संघाला. 6 चेंडू 20 धावा. स्वप्नील केने उर्फ आगा कुठे असतील त्यांनी माईकची संपर्क साधा. आगा आगा तिकडे काय करत मागा चल इकडे. आणि मिलिंद सुतार यांनी
विश्वास असा गोलंदाज आहे तो निशांत पाटील आणि सहा चेंडूत 20 धावा असताना संघ मालक तसेच कर्णधार मिलिंद सुतार भरपूर अनुभव आणि विश्वास दाखवलाय ते निशांत यांच्या. हा बघा मिलिंद सुतार. चला पंच सामने भरपूर आहेत आपल्याकडे. फास्ट करा फास्ट चला. सहा चेंडू 20 धावांची गरज आणि उत्कृष्ट असा फटकार बघूया. आणि सुरेख असा झेल घेतलेला आहे प्रवीण यांनी आणि बाद झालेले ते दीपक त्यांची जागा भरवण्यात येत आहे ते तुकाराम. चला लवकरात लवकर पाच चेंडू आणि 20 धावांची गरज. पाच चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक ला ते तुकाराम, नॉन स्ट्राईक ला ते विठ्ठल आणि उत्कृष्ट असा फटकार तुकाराम यांच्याकडून आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद झालेले सुरेखाशी जेल रितेश यांनी घेतलेले. विश्वास केने कुठे असतील त्यांनी माईकची संपर्क साधा. आगा आलेले आहेत आगा. पठाण इरफान पठाण आलेले आहेत आता नेक्स्ट बॅट्समन. चला माझा मित्र आलेला आहे स्वप्नील केने. तसा विश्वास केने कृपया माईकची संपर्क साधा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी निशाने करत आहेत आपल्या संघासाठी. आणि तीन चेंडूत 19 धावांची गरज कस्तुरी मांड्या या संघाला. तीन मोठे फटके पाहिजेत. सुरेख फटके आहे तसे सुरेख जेल प्रवीण आणि संघ आई गावदेवी संघ थेट दाखल होत आहेत ते सेकंड राऊंडला. दोन चेंडू 19 धावांची गरज आणि माझा मित्र मिलिंद सुतार. अरे सुरेख असा फटका आणि जीवनदान दिलेलं आहे मिलिंद यांनी. आणि आई गावदेवी संघ विजय झालेला आहे आणि हरलेले संघांचे कौतुक. आणि नेक्स्ट टूर्नामेंटला तुम्हाला भरपूर खूप खूप शुभेच्छा कस्तुरी मांडे या संघाला. चला विश्वास केने या आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत ते केतन पाटील. चला ज्यांनी माईकची संपर्क साधा. सुतार सुतार सॉरी चुकीची दुरुस्ती. चला केतन सुतार मॅन ऑफ द मॅच. असलम असलम शेख कृपया मॅन ऑफ द मॅच. केतन सुतार यांना मॅन ऑफ द मॅच चा हे द्यायचंय ते असलम शेख यांच्याकडून. सुरेखाशी 29 धावा केलेले आपल्या संघासाठी.
तीन सिक्स आणि दोन चौकार मारून आपल्या संघासाठी विजय दिलेला आहे तो केतन सुतार यांनी आणि मॅन ऑफ द मॅच आहे ते। असलम शेख यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच केतन सुतार आणि नेक्स्ट मॅचला शुभेच्छा असतील तुला केतन सुतार। चला माईकची संपर्क आता विश्वास केने थँक्यू ज्ञानेश्वर जी नक्कीच माशला होते सुरुवात पुन्हा एकदा ओम साई क्रिकेट क्लब वासुंदरी आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आणि त्याचबरोबर आमच्या मान्यवरांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल। माशला होते सुरुवात दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच एका बाजूला कोंढेरी आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहतोय वासुंदरी अशी लढत मला आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या चला क्षेत्ररक्षण लावून घ्या क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच समाजला देखील सुरुवात होईल। तीन षटकांचा सामना असेल पहिले षटक हे पॉवर प्लेचं असेल